सोमवार की सुबह के साथ ही शहर में अपराधों का सिलसिला भी शुरू हो गया। तड़के 5 से 6 बजे के दरमियान मौसम नाम के गुंडे पर तहसील थाना अंतर्गत आने वाले गीतांजलि चौक में गोलीबार होने का सनसनीखेज मामला सामने आया है। घटना में मौसम की जांघ पर गोली लगने की जानकारी मिली है, जिसके चलते अस्पताल में उसका इलाज चल रहा है। शहर में आए दिन अपराध के दर में वृद्धि देखी जा रही है। इस बीच सोमवार तड़के गीतांजलि चौक में 5-6 बजे के दरमियान गोलीबारी करने का मामला सामने आया। सूत्रों से मिली जानकारी के अनुसार बीते 4 दिनों पहले मौसम और आरोपी मुस्बीक के बीच ताजबाद में किसी बात को लेकर विवाद हुआ था, जिसका प्रतिशोध लेने के उद्देश्य से सोमवार की सुबह करीब 5-6 बजे के दरमियान मुस्बीक ने अपने साथी अल्ताफ मिर्जा और अन्य 2 साथियों के साथ मिलकर गीतांजलि चौक में मौसम पर गोली चलाई, जिसमे मौसम की जांघ पर गोली लगी, जिसके चलते अस्पताल में का इलाज चल रहा है। इस संदर्भ में अतिरिक्त पुलिस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी ने अधिक जानकारी साझा की। विचारपूस करण्यात आलेली आहे, त्यांचा डिटेल जे आहे FIR नोंद करण्यात आली आहे। त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्याचे जे 2 ओळखीचे व्यक्ती आहेत, ज्याच्यासोबत त्याचं रात्री काही कुठल्या कारणास्तव भांडण झालेलं होतं, त्या दोघांनी त्याचा पाठलाग करून त्याच्यावर गोळीबार केलेला आहे अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे। आणि नेमकं कोणतं जुना भांडण होतं ह्या दोघांचं आणि कशामुळे झालेलं आहे ते त्याचा आम्ही तपास करून संबंधितांचा आरोपींचाही शोध घेण्याचं काम चालू आहे। जखमी मोहसिन नावाचा व्यक्ती आहे, तो ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतो तहसील हद्दीमध्येच, आणि त्याचे जे विरोधी जे आहे ते सुद्धा ट्रान्सपोर्टच्याच व्यवसायात आहेत अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे। आणि ते जे आहे त्यांनी कुठल्या भांडणाच्या कारणास्तव त्याला मारण केली किंवा मारण्याचा प्रयत्न केला, त्याच्या पायावर जखम झालेली आहे याची, आणि त्याच्यानुसार त्यांनी जे सांगितलं की त्याच्यावर फायर करण्यात आलेलं आहे। तर त्या आरोपींचं जे आहे डिटेल्स आता प्राप्त झालेले आहे, त्यांचं आरोपींचा शोध आमचे पथक सर्व घेत आहे। जखमी आणि आरोपींचं मागच्या वर्षी एक भांडण झालेलं होतं व्यवसायाच्या कारणावरून, तर त्याचा असा एक गुन्हा दाखल आहे या पोलीस स्टेशनला तहसीलला, आणि त्या गुन्ह्याच्या नंतरचं काही रेकॉर्ड नाही सध्या। आरोपी ताब्यात घेतल्यानंतर पूर्ण डिटेल्स आपल्याला कळून येतील। एकच गोळी फायर झाल्याची माहिती मिळालेली आहे आणि घटनास्थळावरून तसं दिसून येत आहे। बाकीचं जे आहे तपास पुढे जसा होईल त्यामध्ये आपल्याला डिटेल्स माहिती देण्यात येईल। दुसरा दोष काढतो मिला, त्याने एक वॅन गाडी आली, त्यांनी 47 बाईक केली होती, त्याच्यामुळे 2 लडके म्हणजे अल्ताफ मिर्जा, अल्ताफ मिर्जा मुस्बीक ने फायर केला, फायर केला तुम्हाला भागा दुसरा फायर केला तुम्हाला निकल गया तुझ्यामुळे हॉस्पिटल आला। बता दे की मौसम ट्रांसपोर्ट का काम करता है। इस मामले में आरोपी फरार है, जिनकी खोजबीन में पुलिस जुटी हुई है और पुलिस द्वारा आगे की जांच जारी है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार, BCN न्यूज़ नागपुर।